नमस्कार, आज आपण बघणार आहोत PFचं ॲक्टिवेशन कसं करतात, त्याचा पासवर्ड चेंज कसं करतात आणि KYC कसं करतात. या तीन प्रोसेस आज आपण बघणार आहोत. त्याची वेबसाईट आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत ॲक्टिवेशन प्रोसेस कशी करतात. खाली ॲक्टिवेट UN वर क्लिक करा. इथे तुम्हाला पहिला UN नंबर टाकायचा आहे. हा UN नंबर तुम्हाला तुमच्या पेमेंट स्लिपवर भेटेल किंवा तुम्ही जिथं काम करता त्यांच्याकडनं तुम्ही हा UN नंबर घेऊ शकता. तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे. जसं नाव तुमच्या आधार कार्डवर आहे तसंचे तसं तिथं टाकायचं आहे. तुमचं बर्थ डेट टाकायची आणि मोबाईल नंबर टाकायचा. ईमेल आय डी जर तुमच्याकडे असेल तर ईमेल आय डी टाका, जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून पहा आणि खाली गेट ऑथेंटिकेशन पिनवरती क्लिक करा. खाली आय ॲग्री वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP आला असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिड OTP आणि ॲक्टिवेट UN याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा रीतीने तुमचा UN नंबर ॲक्टिवेट होईल. तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक पासवर्ड आला असेल तो आपल्याला आता एंटर करायचा आहे. गो टू होम वरती क्लिक करा. इथं UN नंबर एंटर करा आणि जो पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. कॅपच्या परत एंटर करा आणि खाली साइन इन वरती क्लिक करा. एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं UN ॲक्टिव्ह करू शकतो. जर तुम्हाला UN नंबर माहिती नसेल तर खाली नो युअर UN ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर टाकून तो UN नंबर तुम्ही माहिती करून घेऊ शकता. इथं मेंबर प्रोफाईल तुमच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथं दिसेल. आता आपण सर्वात आधी पासवर्ड चेंज करणार आहोत. आधी अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि खाली चेंज पासवर्ड ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं ओल्ड पासवर्ड जो आपल्या मोबाईलमध्ये आलेला आहे तो पासवर्ड आपण इथं एंटर करणार आहोत आणि नवीन पासवर्ड आपण जो तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये एक अप्पर लेटर, एक लोअर लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर यांचं मिक्सिंगमध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण @123 असा पासवर्ड टाकत आहोत. अशा रीतीने तुम्ही तुमचा पासवर्ड टाकू शकता. पासवर्ड टाकल्यानंतर अपडेटवरती क्लिक करायचं. अपडेटवरती क्लिक करा. अशा रीतीने आपला पासवर्ड चेंज झालेला आहे. पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. आता आपण KYC करणार आहोत. मॅनेजवरती क्लिक करा. इथं KYC आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्यांची ऑलरेडी आधार पॅनची KYC आहे तर आपण बँकेची KYC करणार आहोत. बँक ऑप्शनवरती क्लिक करा. बँकेचा अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. सेम अकाउंट नंबर तुम्हाला खाली टाकायचा आहे. IFSC कोड एंटर करा. खाली व्हेरीफाय IFSC कोडवरती क्लिक करा. तुमचा IFSC कोड व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा ब्रँच दिसेल, बँकेचं नाव दिसेल. खाली सेव्हवरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. खाली सबमिटवरती क्लिक करा. अशा रीतीने आपली KYC झालेली आहे. खाली KYC पेंडिंग फॉर अप्रुव्हल यामध्ये ही KYC दिसते. आता तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये फोन करायचा आहे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही UN नंबरला KYC अपडेट केलेली आहे, ते अप्रूव्ह करा. कंपनीने जेव्हा ही KYC अप्रूव्ह करेल तेव्हा ती तुम्हाला इथे करंट ॲक्टिव्ह KYC मध्ये दिसेल. अशा रीतीने तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची KYC सेम प्रोसेसनी करायची आहे. ही KYC केल्यानंतर तुम्ही PF विड्रॉल करू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की PF विड्रॉल कसा करतात. तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.